शरद पवार यांनी एक पोस्ट केली होती. ती पोस्ट होती बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरातून याबाबत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरोधात माननीय सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते. मवी यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. कोर्टाने त्यावर भाष्य करत हे राजकीय पक्ष किंवा व्यक्ती असा बंद करू शकत नाहीत, सरकारने योग्य ती पावलं उचलावी असे निर्देश दिले होते. त्यानंतर शरद पवार यांनी ही पोस्ट लिहत बंद मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर मवी यांनी शेवटी काय निर्णय घेतला पहा. की माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय हा आम्हाला मान्य नाही, परंतु कोर्टाचा आदर हा ठेवावा लागतो. या निर्णयाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आम्ही जाऊ शकतो. काही गोष्टी अशा असतात की सर्वोच्च न्यायालयात जाणं आणि त्याच्यानंतर तिथे सुनावणी होऊन निर्णय मिळणं ह्याच्यातही थोडासा वेळ अवधी हा जाऊ द्यावा लागतो, कारण सुनावणी नीट व्हायला पाहिजे. या घटना अशा आहेत आणि ह्या बंदचं कारण हे वेगळं होतं. सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आताही वेळ नाहीये, कारण सर्वोच्च न्यायालयात जाणार, अपील होणार आणि त्याच्यामध्ये जनतेच्या मनातला जो काही उद्रेक आहे, संताप आहे, तो जर का आणखीन उफाळला तर मग सगळ्यांनाच कठीण होईल. आणि म्हणून असं आम्ही ठरवलेलं आहे, ज्याप्रमाणे माननीय पवार साहेबांनी सुद्धा आवाहन केले की उद्याचा बंद मागे घ्यावा, तर उद्याचा बंद आम्ही मागे जरूर घेतो आहोत. मात्र राज्यभर प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, शहरातल्या आणि गावातल्या मुख्य चौकात महाविकास आघाडीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती बांधून, हातात काळे झेंडे घेऊन या सगळ्याच गोष्टीचा निषेध करतील. ठीक आहे, बंदला तुम्ही बंद म्हटल्यात आम्ही तोंडच बंद ठेवतो, पण जर का बंद कायद्यानुसार करता येत नसेल तर असं आम्ही म्हणतो की आम्ही तोंडच आमचं बंद ठेवतो. आम्ही उद्या, मी स्वतः उद्या 11 वाजता शिवसेना भवन इथल्या चौकात जाऊन बसणार आहे, तोंडाला काळी फीट लावून, हातात काळा झेंडा घेऊन बसणार आहे. आणि मला वाटतं त्याला तरी कोणी मनाही करू शकत नाही. आणि जर त्यालाही मनाही होणार असेल तर मग मी जनतेच्या न्यायालयामध्ये दाद मागितल्या मागण्याशिवाय मला दुसरा पर्याय लागतो. आणि उद्या आम्ही निर्णय केलेला आहे आणि माननीय कोर्टाचा आदर करून आम्ही उद्या काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून दुपारी 11 वाजता ते 12 वाजेपर्यंत आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं आंदोलन नाही पण या मुस्कुटदाबीच्या सरकारच्या धोरणाच्या विरोधात आम्ही लोक शांततेनं बसू आणि कोर्टाचा आदर आम्ही त्याच्यामध्ये करू. उद्या आम्ही त्या पद्धतीच्या सूचना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेल्या आहेत. सरकारच्या या बेबनशाहीच्या विरोधात आम्हाला, ठीक आहे, माननीय कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याचा काही विरोध करायचा कारण नाही, पण शांततेनं उद्या आम्ही काळा झेंडा आणि तुम्हाला काळी पट्टी बांधून बसतो. मी सामान्य व्यक्ती म्हणून आम्ही सगळेजण, उद्धव ठाकरे साहेब मुंबईत, मी ठाणे, आमचे विरोधी पक्ष नेते नागपूर, बाळासाहेब नाशिक, आमचे पृथ्वीराज चव्हाण साहेब पुणे, सगळे नेते वेगळ्या वेगळ्या भागामध्ये या पद्धतीचं हे 1 तासाचं बैठक आंदोलन आम्ही करणार आहोत. अशा प्रकारे बंदचा प्लॅन मागे घेत त्याला आंदोलनाचं स्वरूप मवियाने दिलं आहे. आता हे आंदोलन कसं होतं, उद्या काय काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण कोर्टाचा निर्णय, त्यानंतर मवियाने बदललेला प्लॅन, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.